हरिओम श्रीराम अंबन, माझं नाव मधुकर मारुती कांबळे, माझं केंद्र आहे खडकी पुणे। माझा अनुभव 2011 आहे। मी नुकताच रिटायर झालो एसटीमधनं आणि त्यावेळी माझं ब्लॉकेज झालं। ब्लॉकेज झाल्यानंतर मला श्वासोच्छ्वास इतका प्रचंड त्रास होऊ लागला की अगदी 90-85% पुढं होत होतं सगळं। ब्लॉकेज झाल्यानंतर घरामधले सगळे रडू लागले, मुलं वगैरे सगळे बेचन झाले, सुना बेचन झाल्या, आता काय करायचं हे करा, मग काय करावं। नंतर आमच्या पुढं फार मोठा प्रश्न पडला। बापूच्या कृपेने एक मार्ग दिला, तो म्हणजे मिरज जिल्हा सांगलीमध्ये वनलेस हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं गेलं आणि ताबडतोब ऑपरेशन केलं पाहिजे असं डॉक्टरांनी सल्ला दिला। आणि अशा भयभी परिस्थितीमध्ये बापू कुटुंबातीलच एक व्यक्ती फलटणून आली आणि तिने मला एवढा धीर दिला की मी बापू भक्त आहे, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, याच्यामधनं तुम्ही सही सलामत बाहेर पडाल। त्यानंतर मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ऑपरेशनला घेतल्यानंतर ओपन हार्ट सर्जरी होती। ती ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला। ओपन हार्ट सर्जरी झाली, त्यानंतर माझ्या मुलाने बापूंचा एक फोटो माझ्या कॉटपाशी ठेवला होता। तर त्यावेळेला तिथले जे डॉक्टर आहेत ते म्हटले, ये व्यक्ती रात को यहाँ आई ती। सगळे अचंब झाले, ही व्यक्ती कशी काय येईल। डॉक्टर स्वतः म्हटले की रात को ये यहाँ पर आके गए, म्हणजे बापू स्वतः येऊन माझ्या प्रकृतीची दक्षता आणि काळजी घेतली। त्यानंतर पैशाची बी आम्हाला फार मोठी चणचण भासू लागली। अशातच बापूंनी कुठनं का होईना पैशाची आम्हाला तजवीज केली आणि त्याच्यामुळे आमचा मार्ग निघाला। माझं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं, मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्हाला कोणचीही उणीव भासली नाही। म्हणतात ना, जे जे उचित त्याची तू देखील खचित, हे मात्र मी नक्की जाणत नाही तक्रार राघवा। अशा पद्धतीने बापूने आम्हाला यातनं वाचवलं आणि आज 2011 आज 22 म्हणजे 11 वर्ष झाली मी खडखडीत आहे। औषध वगैरे चालू आहे, कोणत्याही प्रकारचा मला त्रास नाही। अंबज्ञ बापू, अंबज्ञ बापू, नाथ संविधान।